कोथळी येथील साहेबकट्टा गणेशोत्सव मंडळाने अनावश्यक खर्चाला फाटा देत गेली सहा वर्षापासून गणेशोत्सवातील सामाजिक कार्याची आपली परंपरा यंदाही जपत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे मंडळाचे यावर्षीचे एकविसावे वर्ष असून यापूर्वीही अनाथ मुलांना कपडे धान्य शैक्षणिक साहित्य गरजू वस्तू वृक्षारोपण विकलांग मुलांसोबत वाढदिवस साजरा करणे सीमेवरील जवानांना दरवर्षी राख्या पाठवणे मंडळाचे महाप्रसाद घालणे आरोग्य शिबिर आदी सामाजिक उपक्रम राबवले आहेत याही वर्षी साहेबकट्टा गणेशोत्सव मंडळाने आई वृद्धाश्रमातील अनाथ निराधार वृद्धांना आणि श्रावणबाळ विकलांग संस्थेतील विद्यार्थ्यांना आरती आणि महाप्रसादासाठी आमंत्रित केलं होतं यावेळी त्यांना ने आण करण्यासाठी मंडळाने खास मिनी ट्रॅव्हल्सची व्यवस्था केली होती या सर्वांना घेऊन गाडी मंडपाजवळ येताच जोरदार आतशबाजी करण्यात आली तसेच वृद्धांना आणि विकलांग विद्यार्थ्यांचे फुलं देऊन स्वागत करण्यात आलं त्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती यावेळी गणपतीच्या आरतीचा मान आई वृद्धाश्रमातले संस्थापक अध्यक्ष संजय भोसले व्यवस्थापक प्राध्यापक गंगाराम सातपुते तसेच श्रावणबांग विकलांग संस्थेचे अध्यक्ष सतीश जांगडे यांना देण्यात आला कार्यकर्त्यांनी त्या मुलांच्या हस्ते गणपतीला पुष्पहार अर्पण करण्याची संधी देण्यात आली यावेळी त्या लहान मुलांनी अगदी गुडघे टेकून गणपतीचे अखेरचे दर्शन घेतले यावेळी सर्वांनाच आपले अश्रू अनावर झाले होते यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आई वृद्धाश्रमातील वृद्धांना कपडे टॉवेल टोपी ब्लँकेट बेडशीट आणि एक कॉट व गादी देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला तसेच श्रावणबाळ विकलांग संस्थेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप करण्यात आलं सर्वांनाच महाप्रसादाच्या जेवणाची उत्तम प्रकारे सोय करण्यात आली होती